विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा आहे. महत्वाची बातमी, सीएसनं विनेश फोगाटची याचिका स्वीकारलेली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज दुपारी 12:30 सुनावणी होणार आहे. विनेश फोगाट कडून रौप्य पदक मिळावं यासाठी अपील करण्यात आलंय. विनेश फोगाट प्रकरणामध्ये हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जाते. विनेश फोगाट कडून ज्या प्रकरणामध्ये हरीश साळवे आज बाजू जी आहे ती मांडू शकतात. दुपारी 12:30 ही सुनावणी होणार आहे.